फीत कापून या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. प्रभातचे जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, ब्रँड डेव्हलपमेंट अधिकारी संतोष गोगावले, जाहिरात एक्झिक्युटिव्ह संदीप देसाई, मुनेश गुरम, प्रभातचे संपादक भट साहेब, अजय स्वामी, संदीप कापडे, कल्याणी फडके, मांडवगंजचे प्रतिनिधी प्रमोद कुसेकर, टाकळी अजयचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड, नावडेचे प्रतिनिधी योगेश मारने, या सर्वांचं प्रभातच्या वतीने हार्दिक असं स्वागत. यानंतर दीप प्रज्वलनाचा मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. शिरोळ पोलीस स्टेशनचे पी आय प्रवीण खानापुरे आणि शिरोळच्या नगराध्यक्ष वैशाली ती वाखरे तसेच प्रभातचे संपादक भट साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. शिरोळ बार असोसिएशनचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, डॉक्टर संतोष पोटे, शिरोळ पोलीस स्टेशनचे पी आय प्रवीण खानापुरे साहेब यांचा सन्मान, ब्रँड डेव्हलपमेंट अधिकारी संतोष गोगावले साहेब करतील. शिरोळ बार असोसिएशनचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांचाही सन्मान करण्याचा येतोय. नायब तहसीलदार श्रीशैल भट्टे यांचाही सन्मान प्रभातच्या वतीने सन्मान करण्यात येतोय. भाजपचे व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबरावजी पाचंगे साहेब यांचाही प्रभातच्या वतीने सन्मान करण्यात येतोय. प्रवीण पारखी सरांना विनंती असेल डॉक्टर संतोष पोटे यांचा आपण सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वायसे यांचा सन्मान शिरोळ तालुका प्रतिनिधी मुकुंदराव ढोबळे करतील. उद्योजक राजू शेठ लांबखडे यांचा सन्मान संतोष गोगावले साहेबांना विनंती असेल, कृपया प्रभातच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करायचा. ज्यांनी एवढं मोठं मैदान प्रभातला प्रभातच्या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिलं त्या भोसले सरांचा सत्कार प्रभातच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवीण पारखी सरांना विनंती असेल, कृपया आपण त्यांचा सन्मान करायचा. मान्यवरांना विनंती असेल सत्कारानंतर प्रभात ऑटो झोन त्याच्या या मेळाव्यानिमित्त उपस्थित मान्यवरांमध्ये आपले शिरूरचे पी आय खानापुरे साहेब तसंच उपस्थित सर्वच मान्यवर या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अनुपस्थित सगळ्या बंधूंना खरं तर मी प्रथमतः मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. 5 वाजताच तुम्ही मला बोललं होतं, मला थोडा उशीर झाला. आणि आता जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागाला ज्याची जास्त आवड आहे जी आपली एस यू व्ही
माझी मोठी कार ह्याच्या विक्रीसाठी त्यांनी या सर्व कंपन्यांना इथे मेळावा आयोजित केलेला आहे. आणि नक्की शिरूर शहरामध्ये तिन्ही तालुक्याचा संगम असल्यामुळे खूप सारे नागरिक इथे येत असतात आणि त्यांच्या हातून नक्कीच तुमच्या इथे जे आहे गाड्या आहेत त्याची विक्री होईल अशी खरं तर आशा व्यक्त करते. आणि ज्या गाड्यांचे जे काही ज्या फॅसिलिटीज आहे त्या तुम्ही नक्कीच इथल्या चांगल्या लोकांना सगळं समजून सांगताल अशी अपेक्षा आहे. आणि शिरूर शहराच्या आजूबाजूला जी ग्रामीण लोक आहेत जे गावातले लोक आहेत त्यांना नक्कीच इथे आल्यानंतर त्यांना समाधान होईल अशा इथे गाड्या आहेत. आणि आता सध्या पूर्वी जरी गाडी ही गरज नसली तरी नक्कीच आता सध्या गाडी ही खूप गरजेची वस्तू झालेली आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी गाडी असतेच त्याचप्रमाणे आणि आपल्या सगळ्याच विकास म्हणजे जे आर्थिक विकास आहे आपल्या शहराचा असेल राष्ट्राचा असेल अगदी भारताचाही असेल तो हे ते दळणवळण आणि प्रत्येक ह्याच्यावर चालू असतो व्यापारावर चालू असतो. आणि त्याच्यात गाडी ही उपयोगीची वस्तू आहे त्यामुळे नक्कीच त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. संपूर्ण शिरू शहराच्या वतीने माननीय प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या वतीने माझ्या सहकारी नगरसेविका मनिषा इथे आता आलेले आहेत त्यांच्या वतीने उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीने मी तुमच्या या उपक्रमाला लागल्या शुभेच्छा देते. आणि तुम्ही मला इथे बोलत एवढा आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्ही सर्वांचे मी धन्यवाद. प्रभातनी या ठिकाणी शिरूरकरांसाठी जे दालन या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या गाड्या त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याची बुकिंग सुद्धा ते घेत आहेत. आणि विशेष म्हणजे जे काय त्यांना माहिती आहे ती सर्व माहिती उपलब्ध करून त्यांचं समाधान केलं जातं. नाहीतर ग्रामीण भागातल्या व्यक्तीला शहरामध्ये जाऊन माहिती घेणं आणि त्याच्यानंतर ती किंमत ठरवणं या सगळ्या गोष्टी तिकडीचा भाग असतो. परंतु या ठिकाणी प्रभातने हे जे 3 दिवसाचा जो त्यांनी या ठिकाणी उपक्रम राबवला आहे तो अत्यंत चांगला आहे. तर शिरूरकरांनी त्याचा निश्चितच आनंद घ्यावा या ठिकाणी मला बोलवलं आणि जो आदरातिथ्य मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे सर्वांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. ऑटो झोन या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या शिरूनगरीच्या नगराध्यक्ष वैष्णवदेव वाकारे आपल्या विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर माननीय खानापुरे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट गायकवाडांपासून तर गणेश जामदारांपासून तर आमचे मित्र रावशेट लांबकडे बाबूराव पातंगे नगरसेविका मनशाताई कालेवार आदिशक्तीच्या प्रमुख शशिकलाताई काळे सुवर्ण सोनवणे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक प्रभात वृत्तपत्राचे सर्व सहकारी त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पत्रकार मुकुंद ढोबळे या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या आर्य शिक्षण संस्थेचे अध्यापक माननीय गावित्रे सर भोसले सर या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनींना गेली 5-6 दिवसापूर्वी बाळासाहेब ढोबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मला कॉन्टॅक्ट केलं की या ठिकाणी ग्राउंडवर अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही घेतोय आणि खऱ्या अर्थाने एक वृत्तपत्र आहे. आणि या ठिकाणी गाड्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सेल अँड सेलचा विषय असेल म्हणलं हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे परंतु कमर्शियल आहे त्यानुसार तुम्ही शाळेकडे पण लक्ष ठेवा त्यांना काही नक्कीच आपल्या या उपक्रमाचा फायदा शिरूर आणि शिरूरच्या परिसरातील नागरिकांना नक्कीच होईल अशीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो. पुन्हा आपल्या उपक्रमाला सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.